सर्वांचं लक्ष गणिताकडं, फळाकडे सर्वांचं लक्ष आहे. बुद्धीची वेळ झाली मला माहिती, चला काय अडचण नाही. तरी पण आपण काय करणार, लसावी मसावी आपण बघितली अगोदर. अगोदरच्या पाठात आपण याच्यापूर्वी काय केलंय बघितलंय, तो विभाजक आपण काय केलं, विभाजक पाठली होती त्याची, विभाजक पद्धतीने बघितली. आता आपण गुणाकार पद्धतीने काय करणार आहोत, या ठिकाणी लसावी आणि मसावी समजून घेणार विषय. कोणत्या पद्धतीने? गुणाकार पद्धतीने. प्रकार तोच आहे, लसावितीच येणार मसावितीच येणार, पद्धती वेगवेगळ्या आहेत. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं गुणाकार पद्धतीने मसावी काढा, भागाकार पद्धतीने मसावी काढा, तर आपल्याला त्या पद्धती माहिती असणं गरजेचं. कारण गुणाकार पद्धतीने जरी मसावी काढली तर तीच येणार. बघून घ्या आजच्या पूर्वीच्या उदाहरण, आजच्या पूर्वी आपण सोडवलं, आता इथेच उत्तर येणार आपलं. पण पद्धती मात्र ही अशी, ठीक आहे. मग या ठिकाणी काय करायचं, गुणाकार पद्धती. गुणाकार पद्धती म्हणजे काय आहे, किंवा त्याचे भाग पाडणे, किंवा असलेली संख्या, समजा 24 ही संख्या, आपण लहानात लहान पाडापासून सुरुवात करायची, दोनापासून सुरुवात करायची, किंवा दोनाच्या सुरुवात करायची म्हणजे काय, किंवा दोनाच्या पाड्यात ती आहे का किंवा नाही, किंवा दोनापासून तिला भाग जातो किंवा नाही, ते बघायचं आहे. म्हणजे आपण भाग देऊन बघायचं, दिलेली जी संख्या असेल त्या संख्येला आपण काय करायचं, भाग देऊन बघायचं. 24 ला भाग जातो बघा, दोनाने जर आपण भागितलं भाग जातो, म्हणजे 12 गुणिले काय येते, 24. कळतंय का मी काय बोलतोय ते? 12 गुणिले 24 झालं ते मसला. आता हे काय मांडलं झरपू नाही तर अगोदर 24 चे दोन तुकडे झाले होते, 12 गुणिले 2 केलं, 12 गुणिले 24 झाले. मग हे दोन जे आहे याचे काही भाग पडत नाही, दोनाचे एक दोन दोन एक एक असं काही भाग पडत नाही. परंतु 12 चे पुन्हा भाग पडतात, पुन्हा दोनाच्या पाडत 12 येते बघायचे आहे घड्या किती नंबर आहे, 6 नंबर आहे. म्हणून या 12 चे हे दोन तुकडे झाले बघा, 6 × 2 हे 12. कारण हे मांडलंय एकच मांडलंय बघा, 12 × 24 आलं. हे तिन्ही जे टप्पे मांडले तू या ठिकाणी, तिन्ही टप्पे जे 24च येणार. जे गुणाकार पद्धतीमध्ये जे विभाजक आहेत ते 24 बघा, 12 × म्हणजे 12 × 24 आले बघा, 6 × 12 × 24 बरोबर आहे. बर पुन्हा डबल, मग हे दोन जसे होते ते तसेच घेतले, या 12 चे दोन भाग पाडले आपण, दोन म्हणलं असता पुन्हा डबल. मग आता काय, याचे तर काही भाग पडत नाही, दोनाचे या दोनाचे 6 पडतात. कारण कोणत्या कोणत्या पाळत केलं म्हणजे दोन दोन संख्या मिळून तयार झालेली संख्या आहे ना. ही जी काही संयुक्त संख्या आहे, संयुक्त संख्या आपण मागे बघितल्यावर, दोन संख्येचा गुणाकार करून येणारी संख्या म्हणजे संयुक्त संख्या. म्हणजे 3 आणि 2 गुणाकार घेतले तर 6 येते विचार. मग या ठिकाणी बघा, हे उरले दोन होते तसे तसे घेतले, हे दोन तसे तसे घेतले, या 6 आपण काय केले, दोन भाग केले. मग 2 × 3 केले तर 3 × 2 = 6 बरोबर आहे. म्हणजे ज्या ज्या संख्या येतील त्या त्या संख्येचे भाग करायचे, आणि भाग जात असेल तर मग सोडून द्यायचे. मग ते राहते झाले तिचे पूर्ण आवड. समजू का तुम्ही, असं जर बघितलं बघा, 3 × 6 × 6 × 12 × 24 किती आले गड्या, 24 झाले ना. म्हणजे हे सर्व जे आहे या या 24 चे भाग, हे सर्व हे 24 चे हे भाग आहे. आपलं दोन संख्या दिले 24 आणि 36, तसंच आपण या ठिकाणी 36 चे काय केले, भाग पाडून झाले. काय करायचं बघायचंय बाबा. आता 18 चे दोन तुकडे केले, 18 × 36 18 × 2 = 18 × 36 ठीक आहे. हे दोन जसे तसे ठेवले, पुन्हा 18 चे दोन तुकडे करायचे. 18 चे दोन तुकडे कसे होतील, 9 × 9 = 18 घेतलं बघा, 9 × 2 = 18 हरिश्चंद्र लक्ष द्यायचे, नुसतं म्हणून का आलो इथे. 18 कसे झाले तयार, हे कसे झाले 18, 9 × 2 = 18 बघा. माता आता ही संख्या अशा उतरत चालायची असेल अशी संख्या बघा, हे दोन जसे तसे घेतले, हे दोन जसे तसे घेतले, पुन्हा या ठिकाणी 9 चे भाग पडतात,
कसे पडतात ते बघा तीन गुणिले तीन घेतात तीन त्रिका नऊ हे समजणं गरजेचं आहे नुसतं ऐकणं गरजेचं नाही की बा हे कसं कसं आलं प्रत्येकाचे जोपर्यंत शेवटच्या 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 पर्यंत म्हणजे जोपर्यंत भाग पडत नाही तोपर्यंत भाग देत राहायचं बघत राहायचं नुसतंच केलं सोडून दिलं असं जमत मग येणार नाही कसं ठीक आहे आता काही तीनाचे भाग पडणार नाही या तीनाची नाही या दोनाची नाही या दोनाची नाही कारण ते काय काही संख्या काही त्याचे गुणाकार केलं म्हणजे ती संख्या येणार नाही म्हणून तिथे भाग पडत नाही मग बघा मग तीन त्री नऊ दुने अठरा दुने आले की 36 आपले म्हणजे त्याचे सगळे तुकडे जे आहेत ते या ठिकाणी घेतले मग आपलं या ठिकाणी काय सांगितलं मत्तम साधारण विभाजक मग आपण या ठिकाणी काय करू येत आता या 24 आणि 36 विभाजक या ठिकाणी आपण देऊ विभाजक बघा 24 विभाजक काय आहे या ठिकाणी आलेले शेवटचे फायनल विभाजक किती आहे 2 × 2 × 2 × 3 36 विभाजक घेतले ठीक आहे बघा 2 सांगा 2 × 2 × 3 इथपर्यंत काय आलंय लक्षात आलंय काय म्हटलंय आपल्या या ठिकाणी मत साधारण विभाजक मग या ठिकाणी बघा या ठिकाणी 2 आहे या ठिकाणी 2 आहे घेतला आपण सामान साधारण विभाजक सारखी आहेत ना घेतले 2 × 1 घेतला बरोबर त्यानंतर इथे 2 आहे इथे 2 आहे 2 × 2 × 1 घेतला बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी 1 आहे 3 या ठिकाणी 3 आहे 2 × 1 जोडी घेतली 3 ठीक मग आता उरले या ठिकाणी 2 उरला इथं 2 नाही इथं 3 उरलाय वरती 3 कुठे शिल्लक नाही मग ते घेऊन टाकले आपण 2 × 3 घेऊन टाकले अगोदर जोडे जोडे होते जोड्या जोड्याची 2 असले 2 × 2 की घेतली बाकीचे जे उरलेले ना त्या काही जोड्या नाही ते जोड्या घेऊन टाकल्या काय केलं आपण जोड्या घेऊन टाकल्या मग या सर्वांचा आपण गुणाकार केला 3 × 2 = 6 7 × 3 = 18 8 × 2 = 36 36 × 2 सांगा लवकर किती आलं किती आलंय 72 आलंय आता 72 घेऊ का मी 72 घेऊ का सांगा लवकर मला 72 घ्यायचंय का मग काय चुकलं व्याख्या बघितली का व्याख्या बघितली आपण काय सांगा काय काय होतोय आपण वर्गामध्ये आपण चालतोय हा सांग विचार काय म्हणतो गुणाकार चुकला बर अजून सांगा काय चुकले काय चुकलं सांगा विचार मी काय म्हणलंय महत्तम साधारण विभाजक म्हणजे सारखे विभाजक आपल्याला या ठिकाणी असणं गरजेचे होते म्हणजे मी म्हणतोय म्हणून बरोबर का आपल्याला वारंवार मी बोललोय की डेफिनेशन व्हॉट इज मीन बाय डेफिनेशन डेफिनेशन म्हणजे व्याख्या एकदा व्याख्या कळाली की आपल्याला गणित
आलच म्हणून समजायचे आधी. अपुलव्याख्याच्या पलीकडे कसं काय जायचं आपल्याला कळणं गरजेचं आहे की बाबा सरांनी चालले सर पुढे चालले चालले हे राहिल्यावर घ्यायचे का. या ठिकाणी जोड्या जोड्या होते ही जोडी होती ही जोडी होती त्याची एक जोडी घेतली ओके. हे दोन इथं वरते आहे हे दोन इथं वरते आहे इथे घेतले ओके. या तीनला जोडी होती या तीनला जोडी होती इथं ओके. मग सरांनी या ठिकाणी हे दोन राहिलेले घेतले याला जोडी नसतानाही घेतले बाबा याला साधारण विभाजक नाहीये. हे तिन्ही तयार करून तिकडे पुढे तीन राहिले नाहीत बाबा तरी सुद्धा सरांनी या ठिकाणी तीन घेतलेत. मग मला सरांचं चुकलंय तर काय लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला व्याख्या वर्गामध्ये सांगत असताना व्याख्या समजली किंवा मग आपण लक्ष दिलं तरी मग काय पडायचं या ठिकाणी किती काढायचे मला अजून अरे बाबा या दोनाला कुठे जोडी आहे दोन आणि या तीनाला कुठे जोडी होती नव्हती ना जोडी तर बघा ना या दोनाला जोडी जोडी इथे एक जोडी आहे या दोनाला एक जोडी इथे एक जोडी आहे या तीनाला जोडी होती परंतु या दोनाला आणि या तीनाला कुठे जोडी शिल्लक राहिलेत आपल्याकडे. या ठिकाणी हे जे दोन होते दोन गुणिला तीन या ठिकाणी आपल्या घ्यायला नको होतं आपण त्यामुळे लक्ष देणं गरजेचं असतं की नेमकं काय चाललंय का भुकेमुळे थोडा प्रॉब्लेम यायला लागलाय चालेल. मग आता किती गुणाकार यायला लागलाय सांगा बरं मला किती आला या ठिकाणी बारा म्हणजे तीन आणि सहा त्यामध्ये बारा म्हणजे सामायिक अवयव असणं गरजेचे आहे. ज्याची ज्याची अवयव असतील तेच अवयव ते गुणाकार करून सजन गुणाकार कसा आलाय तीन दुने सहा साईन दुने बारा असे बारा आलेले. हे तीन दुने सहा साईन दुने बारा ही बारा ही काय आली आपली आता इथं मसावी काय आली मसावी कोणत्या पद्धतीनं आपली मसावी. मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस बघितलं होतं त्यावेळेस मला असं वाटतं तुम्ही ज्यावेळी बजेट पद्धती त्यावेळेस बाराच काहीतरी तुम्ही मला सांगितलेले बघा बाराच होती का काही होती बाराच होती म्हणजे गुणाकार पद्धतीने सुद्धा केलं तर आपलं बाराच ठीक आहे. त्याच पद्धतीने पुढे आहे काय केलंय नऊ बारा व अठरा याची काय करायचं आपलं लसवे काढायची. मग मी या ठिकाणी नऊचे अवयव पाडले म्हणजे तुकडे करायचे लक्ष देत एक वाजवणारा वंदनाच भाऊ गुरु तुझ्या मम्मीने सांगितलंय चांगलं बघायचं याला तिंबून काढायचं म्हणजे तिंबून आता तिंबण काय प्रकार आहे पीठ तिंबतात तिकडे मला माहिती अरे याला कसं तिंबू हा एक भाग वेगळा ओके चला. मग नवाचे तुकडे केले दोन आणि पाड्यामध्ये काही दोन तुकडे काही साडेचार साडेचार होत नाही परंतु तीन तिरिक नऊ म्हणजे नवाचे तीन भाग होतात ओके. आता नंतर तीनाचे काही भाग पाडणार नाही ते कोणत्या पाड्यात ते त्यांचे ते मूळ आहेत ओके. आता बारा बाराने पाडले दोन भाग साईन दुने बारा. आता दोनाचे काही दोन भाग पडत नाही म्हणून जसे तसे ठेवले पुन्हा सहाचे दोन भाग केले आपण तीन एक तीन तीन दुने सहा हे दोन जसे तसे ठेवले त्या सहाचे दोन भाग पडले तीन दुने सहा बरोबर आहे. आता जर आपण बघितलं की तीन दुने साईन दुने आले ग बारा हे बारा. आता पाडणार आपण अठराचे आहो आठ अठराचे विभाजक पाडणार आपण बघा. मग बघा नऊचे दोन तुकडे गेले नऊ दुने अठरा हे दोन जसे तसे ठेवले आपण इथं पुन्हा या नावाचे तुकडे पाडणार आपण बरोबर आहे तीन त्रिक. आता या ठिकाणी कोणत्या संख्येचे आता या ठिकाणी विभाजक पडणार नाही तुकडे होणार नाही ठीक आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार यांचे अवयव लिहिणार काय लिहिणार आता आपण अवयव या ठिकाणी लिहिणार ठीक आहे. मग आता नावाचे अवयव घेतले आपण नावाचे अवयव काय आले तीन गुणिला तीन त्याच्यानंतर बारा बाराचे काय अवयव आले बाराचे काय अवयव आहे दोन गुणिला दोन गुणिला तीन
2 × 2 × 3 बर आठराचे काय अवयव आले? 2 × 3 × 3 आता इथे जे आहे या ठिकाणी आता तुम्हाला बघायचंय मग आता या ठिकाणी बघत असेल तुम्हाला कसं बघायचं या ठिकाणी सामायिक अवयव काढायचं मग या ठिकाणी आपलं काय करायचं दादा सामायिक अवयव काढायचे ठीक आहे या ठिकाणी जे सामायिक आहे ते जे सामायिक अवयव आहे ते सामायिक अवयव जे आहे ते आपलं काढायचे इथं 3 आहे इथं 3 आहे इथं 3 आहे घेतले 3 बघा पुन्हा बघा बर दोन याच्यामध्ये कमीत कमी सारखे अवयव असणं गरजेचे असत बघा इथं 3 आहे इथं 3 आहे घेतले आपण 3 दोन अवयव पाहिजे त्याला जोडी लागते पेअर बघा इथं 2 आहे इथं 2 आहे घेतले 2 ठीक आहे आता अवयव नसलेली संख्या कोणची राहिली याला जोडी नाही अशी कोणती संख्या राहिली 2 राहील बरोबर आहे 2 ते उरलेले 2 या लसावी मध्ये घेऊन टाकायचे असतात 2 ज्याचा अवयव ज्याला शिल्लक नाही कमीत कमी 2 चे अवयव 1 घ्यायचा 3 जरी असला 3 संख्येचा जर अवयव असला तरी 1 घ्यायची 2 पाहिजे कमीत कमी जे उरलेले असेल ते बाकीचे घेऊन टाकायचे मग या ठिकाणी आता किती आले बघा 3 × 3 × 9 × 9 × 18 × 36 जी आहे ती 36 काय आली या ठिकाणी लसावी 36 काय आली लसावी ही 36 आलेली आहे काय रे या ठिकाणी कसं झालंय ते मला असं वाटतं तुला लक्ष दिलं असेल तर ते समजत जर समजा समजलं जर नसेल तर पुन्हा डबल आपण आपल्या ग्रुप वरती हा व्हिडिओ टाकणार असेल काय काय झालं या ठिकाणी आपण या प्रत्येक संख्येचे काय केले आपण विभाजक गुणाकाराच्या रूपामध्ये आपण केले का आपण अवयव पाडून घेतले प्रत्येकाचे 9 पाडले 12 पाडले आणि 18 पाडले या ठिकाणी 3 × 3 = 9 अवयव पाडले 6 × 2 = 12 होतात पुन्हा या 6 अवयव पाडले 2 जशी ठेवले 3 × 2 = 6 हे 6 हे पूर्ण जे झाले म्हणजे 3 × 2 = 6 6 × 2 = 12 हे झाले 12 अवयव लक्ष देईल प्रत्येकाच्या समजलं गरजेचं आहे तुम्ही लिहिणारच आहात त्याच्यानंतर 18 अवयव पाडले 9 × 2 = 18 आले 18 पुन्हा हे 2 जशी तशी ठेवली पुन्हा 9 अवयव पडतात 3 × 3 = 9 हे 9 अवयव पडून गेले आता पूर्ण जे 18 अवयव बघा हे 3 × 3 = 9 9 × 2 = 18 मग याचे सामायिक अवयव त्या ठिकाणी अवयव माटे आपण 9 अवयव घेऊन टाकले या ठिकाणी 9 इथे घेतले 12 जे अवयव आहेत ते इथे घेतले त्या ठिकाणी 18 जे अवयव आले होते या ठिकाणी त्यातले सारखे बघा इथं 3 होते या ठिकाणी 3 होते त्याची एक जोडी घेतली हे जे 3 आहे इथं जोडी लागते आपली इथं 1 3 आहे इथं 1 3 आहे त्याची एक जोडी घेऊन टाकली त्यानंतर या 2 इथे जोडी आहे इथे जोडी आहे 1 2 घेऊन टाकली या 2 जोडी नव्हती ते 2 सुद्धा आपण या ठिकाणी घेऊन टाकले सर्वांचा गुणाकार केला 3 × 3 = 9 9 × 2 = 18 18 × 2 = 36 अशा स्वरूपात आपला गणितीय स्वरूपामध्ये मसावी व लसावी करायची आहे तुम्हाला मी अनेक उदाहरण दिली तर तुम्ही परत सुरू जा कॉलेज मध्ये गाला लिहून घ्या छान पैकी सर्वांनी लिहून घ्यायचं